सध्या कोरोना संकटामुळे सर्वत्र शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. तसंच आगामी काळातही शाळा कधी सुरू होणार याबाबत निर्णय आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता अकोला जिल्ह्यातील खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकर यांनी रेडिओ खंडाळा वाहिनी सुरू केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार मोबाईलवर लिंक पाठवण्यात येते आहे. COVID-19 आजार हा संपूर्ण जगभर पसरला आणि महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊन भारतात सुद्धा जाहीर झाला, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा ह्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी कुटुंबातच आपले दिवस व्यतीत करत आहेत आणि त्यांना शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी म्हणून आम्ही जिल्हा परिषद शाळा खंडाळाच्या वतीनं मी एक चॅनल तयार केलं, वाहिनी तयार केली, ज्याचं नाव रेडिओ खंडाळा वाहिनी. यावर आम्ही दररोज प्रसारण शैक्षणिक कार्यक्रमांचं करतो, आरोग्यविषयक माहिती विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून या काळामध्ये सुद्धा ते घरच्या घरी अध्ययन त्यांनी केलं पाहिजे, शिकले पाहिजेत. या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या लिंक ज्या येतात त्या व्हायरल केल्या जातात व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि विद्यार्थी शिकत आहेत. सदर लिंक ओपन केल्यावर विद्यार्थ्याला दररोजच्या अभ्यासक्रमासोबतच बोधकथा, पाठ्यपुस्तकातील कविता गायन, उतारा वाचनही ऐकवण्यात येत आहे. तसंच विद्यार्थ्यांचं आरोग्य उत्तम राहण्याकरता कोणता व्यायाम करावा याचीही माहिती देण्यात येते आहे. आरोग्यविषयक सवयी, शैक्षणिक विचारांवर चर्चा, भाषिक संबोध, गणित, विज्ञान या विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ रेडिओ प्रसारणात सहभाग घेत आहेत. कोरोनाच्या संकट काळामध्ये सर्व शाळा बंद असताना रेडिओ वाहिनीचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरतोय. उपक्रम केलेला आहे तो खूपच लाभदायक ठरला आहे आपल्यासाठी. त्यासाठी आपण मला तर त्याने खूप फायदा झालाय. मी असं तुम्हालाही सांगते लहान मुलांना की तुम्ही ते ऐकावं. त्यातून जी माहिती मिळते ही शैक्षणिकच नव्हे तर इतरही मिळते. त्यातील जे सर बोधकथा सांगतात त्या खूप लाभदायक ठरतात आपल्यासाठी.